जत्रट ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी राणी राघवेंद्र कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय धोंडीबा पवार यांची बिनविरोध निवड झाली. उत्तम पाटील समर्थकांच्याकडून गुलालाची उधळण करत आनंद उत्सव. जत्रट येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी सौ राणी राघवेंद्र कांबळे तर उपाध्यक्षपदी विजय धोंडीबा पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून जे डी मंकाळे यांनी काम पाहिले. बुधवार दिनांक 19 रोजी दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्याची आच्छबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्षा सौ राणी कांबळे व उपाध्यक्ष विजय पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवसे, गाव कामगार निरंजन पाटील, गजानन कावडकर, दिलीप पटाडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जत्रट PKPSचे चेअरमन रमेश भिवसे म्हणाले, येत्या काळामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाचा सर्वांना विश्वासात घेऊन कारभार करावा व जत्रट श्रीपेवाडी गावाचा सर्वांगीण विकास करावा या संदर्भात मार्गदर्शन केले. त्या पहिल्या टर्ममध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले ते रोहन असलेले शिवाजी, त्यानंतर सेकंड टर्ममध्ये जे SC कॅटेगरीमधून जी सीट झाली आणि उपाध्यक्षपदी OBC B कॅटेगरीमध्ये विजय पवार यांची निवड झाली. त्यामध्ये त्या उपाध्यक्ष व अध्यक्षांचं आमच्या ग्रामपंचायत व गावाच्या वतीनं येणाऱ्या आमच्या काळात आपण निस्वार्थी काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करावं, न भेदभाव करता जत्रट व सिंधुवाडीमधील नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या खरोखर मार्गी लावावं आणि तुम्हाला उचला एवढी मी दोळी देऊन आम्ही सर्व आमचे मित्र निरंजना सरकार मंत्र पटाडे लोकसाहेब आमच्या गावातले सर्वच माझे चेअरमन कुटुंबी कार्यकर्ते आणि उपशासना सर्व महिलावर आज निवडणुकीच्या संदर्भात उपसायला त्यावर पत्रकार व छायाचित्रक त्यांचं आमच्या ग्रामसंघ ग्रामस्थ पंचायतकडे अगदी अभिनंदन करणाऱ्या सर्वच जत्रट ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षा सौ राणी कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय उत्तमदादा पाटील यांच्या व गावचे नेते रमेश भिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये कोणत्याही पद्धतीचे जात पात धर्म लिंग असा भेदभाव न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असून गावाच्या विकास कामाला चालना देणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष विजय पवार म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याने माझ्यावरती कामाची जबाबदारी वाढलेली असून येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी सदस्यांनी स्टाफ व शिरपेवाडी जत्रट ग्रामस्थांनी त्यांचे मला अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड केल्याबद्दल सर्व आणि काही करण्याचं माझी ती ध्येय आहे ती. या निवडीप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बसवराज होनकांबळे, ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे, लता कल्लोळे, शिवाजी रानमाळे, शरावती कोळी, संजय कर्नोरे, रहिमा फकीर, रमेश कांबळे, गंगूबाई नाईक, लता कल्लोळे यांच्यासह उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते, युवक वर्ग, महिला उपस्थित होते.